ती बस स्टॉपवर एकटीच वाट पाहत उभी होती आणि मी समोरच्या टपरीवर चहा पीत होतो. रस्ता शांत होता, काही गाड्याच येत जात होत्या. अचानक काही मुलं गाडीवर आली व तिला त्रास देण्याच्या उद्देशाने गाडीवरून उतरून बस स्टॉपकडे गेली. माझं तिकडे लक्ष जाताच मी मदतीसाठी जाण्यासाठी उठून उभा राहिलो, पण जागीच थांबलो, कारण तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हतीच. त्या चेहऱ्यावर मला वेगळाच भाव दिसला. त्या मुलांपैकी एकाने तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करताच तिने हात उचलला. त्यांच्यात भांडण सुरूच होतं. त्या दोघांवरती भारी पडत होती. माझ्या चेहऱ्यावर नकळत हास्य आणि गर्व दोन्ही फुलून आले. स्त्रीचे सामर्थ्य मी पहिल्यांदा पाहत होतो. शेजारीच उभ्या टपरीवाल्याने विचारले, साहेब खाकी वर्दी घातली आहे की जवा की तिच्या मदतीला. मी हसलो आणि म्हणालो, मदत? अहो ती तर अगदी समर्थ आहे स्वतःचं रक्षण करायला. आम्ही आहोतच की गरज पडली तर. ती मुलेही माघार घेऊन गेली होती. मीही जहीन म्हणून तिथून निघालो.